पण आमचं केवळ मिशन बारामती नाही, मिशन महाराष्ट्र आहे. ते मिशन महाराष्ट्रामध्ये बावनकुळेजी बारामतीमध्ये गेल्यामुळे दादांना फार रागालेला दिसतोय. आम्ही त्यांना समजून सांगू की असं नाही, आम्ही सगळीकडेच जातोय. अजित पवारांना चंद्रशेखर बावनकुळे हे जळीस तळी पाशाबी दिसत आहे असा काय डोस दिला? मला असं वाटतं की त्यांना ती सवयच नाही आहे की बारामतीमध्ये येऊन कोणी आव्हान द्यायचं. पण माझं मत असं आहे की राजकारणामध्ये कोणी आढळपत घेऊन आलं नाही. इंदिराजींसारख्या अतिशय पॉवरफुल असलेल्या नेत्या देखील निवडणुकीमध्ये हारलेल्या आपण बघितलेल्या आहेत. आणि 2014 साली सुप्रियाताई देखील अगदी बराच काळ मागे होता आणि शेवटी कमी मताने जिंकलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की बावनकुळेजी हे त्या ठिकाणी लक्ष ठेवू नये आणि मिशन बारामती आमचं आहेच. पण आमचं केवळ मिशन बारामती नाही, मिशन महाराष्ट्र आहे. ते मिशन महाराष्ट्रामध्ये बावनकुळेजी बारामतीमध्ये गेल्यामुळे दादांना फार रागालेला दिसतोय. आम्ही त्यांना समजावून सांगू की असं नाही, आम्ही सगळीकडेच जातोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये राडा झाला कार्यालयावरून, ते कार्यालय सीज करण्यात आलं. शिवसैनिक महानगरपालिका, अरे बाबा आता नागपूरवरून मुंबईला कुठे गेले तुम्ही? नागपूरवरून मुंबई समृद्धीमुळे फास्ट होतो. शिवसेना भवनामध्ये तुम्ही जाणार? अरे बाबा, पहिली गोष्ट तर आम्ही जे काम केलंय गेल्या 4-5 महिन्यात त्याची पोचपावती मगाशी आपण जे म्हणालात त्याच्यावर मी बोलतो की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या झाल्या ना, त्याच्यामध्ये तर लोकांनी पोचपावती दिली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला 3,000 काय ते 3,100 आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला 1,500. त्यामुळे हे सगळे जे काही आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांना थोडा त्रास होतोय, पण आम्ही आमचं काम करत राहतोय, काम करत राहणार. येणाऱ्या पुढच्या निवडणुका देखील अशाच जिंकणार आहोत.